छत्रपती शिवाजी पुलापर्यंतच तुझी फोर व्हीलर येऊ शकेल. खाली झोपडपट्टीत अजूनही एक पाऊल वाटच नाक धरून उकिड्यातून वाट काढत खाली येते. पुलावरून पाहशील तेव्हा महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाभोवती विटक्या पत्र्यांची मानपाटीत रुतलेली खुजी घरं मोकळ्या आगपेट्यांच्या ढिगाऱ्यांसारखी दिसतील. तुला मन आणि तोल सावरत खाली यावं लागेल. खाली येशील तेव्हा चिरकणारे रेकॉर्ड, दारूच्या गुत्त्यावरील कोलमडणारे संवाद, छक्के पंजे बादशाह बेगमचे रोजचेच विवाद, चार दोन शिव्याई तुझ्या कानी पडतील. शरमू नकोस. फाटक्या कपड्यातली काही छोटी मुलं तुला कुतूहलानं पाहत असतील. त्या वाट हरवलेल्या मुलांनाच माझ्या घराची वाट विचार. तुझ्या अत्तराच्या सुगंधानं चार दडबडेल. त्या मुलांच्या मागून तुझ्या वाटेनं येशील, कदाचित त्या वाटेवर मागे चाळही गोळा होईल. बिथरू नकोस. जेव्हा तू मोठी गटारं ओलांडशील तेव्हा स्वप्नपूर्ती बिल्डरच्या भल्या थोरल्या होर्डिंगच्या लोखंडी पायाच्या आधारानं माझं घर उभारलेलं दिसेल. माझ्या 10x10 घरात येशील तेव्हा भाबड्या आईचं गबाळं स्वागत, बनियान टॉवेलातला मी, आमची कणत धुपत पेटणारी चूल, काळा कुळकुळी चहा, आमचं ऑल इन वन घर. हे सारं तुला किळसवाणी वाटल्याची खूण तुझ्या डोळ्यात पाहून मी स्वतःची घृणा करण्यास विवश होईल. तुझं माझ्यावर असीम प्रेम आहे. तुझे डॅड मला नवकोरं भविष्य विकत घेऊन देतील, ते ठीक आहे, पण मी माझी घृणा करेल. इतपत मेहरबानी करू नकोस माझ्यावर. माझ्या गरीब खाण्यात येऊच नको शक्यतो. तू रंगवलेली स्वप्न इथल्या भूमीत अंकुरणार नाहीत आणि मला बोनसाय होणं जमणार नाही. तुझी स्वप्नबीजं घेऊन जा. एक नवीन सुपीक जमीन शोध. माझ्या या वांजोट्या भूमीला कधीतरी दिवस जातीलच. इथंही फुलं फुलतील, स्वप्न साकारतील, पण तोवर मला माझ्या स्वप्नांचं खतपाणी करून मला स्वतःलाच गाडून घ्यायला हवं माझ्या या चुरगळलेल्या माणसांसाठी.